उनके फकरे प्रवेशासाठी संपूर्ण उसळून वाहत आहे. शांतता ठेवा, शांतता ठेवा. डॉक्टर अजय हिरे शिवसेना भवनामध्ये आज एक अभूतपूर्व असा प्रवेश सोहळा होता. डॉक्टर अजय हिरे यांचा प्रवेश हा शिवसेनेच्या दृष्टीने इतका महत्वाचा आहे, तितकाच तो हिरे कुटुंबियांसाठी सुद्धा महत्वाचा आहे. आतापर्यंत शिवसेनेमुळे अजय विधानसभेत पोहोचू शकले नाहीत, आता शिवसेनेमुळे ते विधानसभेत पोहोचणार आहे. शिवसेनेची ताकद आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे आहे त्याच पद्धतीने मजबूतीने उभा आहे हे अजय हिरे यांच्या प्रवेशनात पुन्हा एकदा सिद्ध झाले. कोणी बाजार गुंजे गेले म्हणून शिवसेनेला फरक पडत नाही, येणाऱ्यांचा रोड आहे महत्वाचा. येणार भविष्य हे शिवसेनेच आहे. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना ताकदीने उभी राहून महाराष्ट्रावर राज्य करेल याचा अंदाज आता हळूहळू सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना घ्यायला लागले. मी अजय हिरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आभार मानतोय की त्यांनी शिवसेनेमध्ये येऊन नुसता प्रवेश केला नाही तर मनापासून त्यांनी शिवसेनेचं कार्य पुढे नेण्याचं वचन दिलं. हिरे कुटुंबाची ओळख महाराष्ट्राला द्यायची गरज नाही. आम्ही त्यांचा इतिहास राजकारणातला भाऊसाहेब हिरे यांच्यापासून पाहत आलेलो आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये भाऊसाहेब हिरे यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. हा महाराष्ट्र एकसंघ राहावा, मुंबई महाराष्ट्रात असावी यासाठी ज्या काही प्रमुख काँग्रेस नेत्यांनी त्या काळामध्ये आपली कठोर आणि कठोर भूमिका मांडली त्यात भाऊसाहेब हिरे होते आणि त्यांच्याच कुटुंबातले त्यांचेच पुढचे वारसदार अजय हिरे महाराष्ट्रासाठी झुंज देणाऱ्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहे. मी अजय हिरेने इतकं सांगतो की आपण या एका कुटुंबात प्रवेश केलेला आहात. शिवसेना हे एक कुटुंब आहे, एक संघ परिवार आहे, अनडिवायडेड हिंदू फॅमिली आहे म्हणा वाटल्यास. आणि त्याचे आपले नेतृत्व आपलं कुटुंब भव्य माननीय उद्धव ठाकरे आहे. तुम्हाला इथे आल्याचा पश्चाताप होणार नाही, किंबहुना तुमच्यामुळे शिवसेनेला एक तरुण नेतृत्व मिळेल आणि आपण आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक दोन पावलं पुढे घेऊन जाल याची आम्हाला खात्री आहे. तुमचा सन्मान, तुमची प्रतिष्ठा कायम राखली जाईल. मी उद्योगांना सांगतो की अजय हिरे यांच्या प्रवेशात नक्की शिवसेनेला बळ मिळेल आणि आम्हाला सगळा नवा हुरूप उत्तर महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये त्यांची जी कामाची पद्धत आहे त्याच्यामुळे शिवसेनेलाही ताकद. शिवसेना संकटात असताना आपण प्रवेश केला याला महत्व आहे. शिवसेना कुठे आहे फोडतो असं जे वातावरण निर्माण केलंय काही लोकांनी ते खोटं आहे, पण त्या वातावरणामध्ये सुद्धा आपण शिवसेनेचा हात पकडलेला आहे. हा हात तुम्ही सोडू नका, आम्ही सोडणार नाही आणि आपण दोघे मिळून या महाराष्ट्राला पुढे नेऊ. सांगतो आणि पुन्हा एकदा आपलं मी जाहीरपणे इथे स्वागत करतो. आज जसं सर्वांनी शांत राहा म्हणजे ऐकायला येणार, राऊत साहेबांनी जसं अजोय ठेरे यांच्याबद्दल सांगितलेलं आहे, आज माननीय अजोय ठेरे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत असताना त्यांच्या बरोबर प्रत्येक क्षेत्रातली मंडळी आहेत, संचालक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आहेत, वेगवेगळ्या 178 संस्थांचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी आदरणीय उद्धव साहेबांना विनंती करतो की आपलं पवित्र असं शिवबंधन ऐद्वत हिरे यांना बांधायचंय. त्यानंतर ऐद्वतजी आपले बांधायचं आहे, परंतु तत्पूर्वी मी अद्वै हिरे साहेबांना विनंती करतो या शिवसेना भवनच्या या पवित्र अशा वास्तूमध्ये तुमचं आगमन झाल्यानंतर शिवसेना पक्षावर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्याला शिवबंधन बांधून शिवसेना परिवारामध्ये अधिकृत आपल्याला सामावून घेतल्यानंतर आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. विशेष करून उपस्थित असलेले शिवसेनेचे महाराष्ट्राचे माजी आणि भावी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे, आपले सगळ्यांचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय खासदार अरविंदजी सावंत साहेब, आदरणीय खासदार विनायकजी राऊत साहेब, आदरणीय जयंत इंडे साहेब, आदरणीय दत्ताजी गायकवाड, आदरणीय बडगुजर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्यासह उपस्थित असलेले आता शिवसैनिक म्हणायला हरकत नाही, त्यामुळे सगळे शिवसैनिक गेल्या 2009 साली आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला विनंती केली आणि भारतीय जनता पक्षाचं लोकसभेचं सीट निवडून द्यायला सांगितलं आणि प्रताप सोरडेंना उमेदवारी देत असाल तर मी भाजपचं सीट निवडून देतो असा शब्द मी मुंडे साहेबांना दिला आणि स्वर्गीय मुंडे साहेबांवर विश्वास ठेवून 9 सालापासून भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीत मी काम करतो आहे. ज्यावेळेला मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलो त्यावेळेला भारतीय जनता पक्षातले सगळे लोक पक्ष सोडून गेलेले होते, माझ्या तालुक्यात भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नव्हतं, या देशामध्ये भाजपची नाही तर आदरणीय सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची लाट होती आणि अशा परिस्थितीमध्ये अमरीश पै पटेलांसारख्या मंत्र्याला लोकसभेला पाडून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपण स्थापित केला. गावागावामध्ये सरपंच असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, नगरसेवक असेल, असंख्य लोकांना भारतीय जनता पक्षाच्या पदांवर बसवलं. अचानकपणानं या 50 गद्दार भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसल्यापासून काय झालं हे मला कळत नाही की त्या भारतीय जनता पक्षाला आमची गरज राहिली आणि मुळात गरज राहिली नाही ती कुठल्याही स्वतःच्या व्यक्तिगत पदासाठी उमेदवारीसाठी मी भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली नाही.
माझ्या तालुक्यातला सर्वसामान्य शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली. तीन तीन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला जन आंदोलन झालं. जन आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी रस्त्यावर उतरलो. त्याला पक्षाकडे न्याय मागण्याची भूमिका घेतली पण पक्षाने दुर्लक्ष केलं. पक्षाने शेतकऱ्यांना मरू दिलं पण माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला वाचवायला भारतीय जनता पक्षाचं सरकार उभं राहू शकलं नाही. आणि म्हणून जो शेतकऱ्याला वाचवू शकत नाही त्याच्या नेतृत्वामध्ये मी काम करणार नाही ही भूमिका घेऊ निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा त्याग मी केला. आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये या शेतकऱ्याच्या न्याय हक्काची पुढची लढाई करण्याच्यासाठी आम्ही सगळे आज शिवसेनेमध्ये सहभागी होतो. कालपासनं भारतीय जनता पक्षाला माझी इतकी अचानकपणाने आठवण आली की सन्माननीय प्रदेशाध्यक्षांपासून असंख्य लोकांचे मला फोन यायला लागले. आज तर फोन इतके यायला लागले की मी फोन स्विच ऑफ करून ठेवला. आणि मी त्याला स्पष्टपणाने सांगितलं की कितीही खोके दिले आणि कितीही सत्ता आता दिली तरी पैशासाठी आणि सत्तेसाठी बाप बदलणारी औलाद माझी नाही. आणि मीच नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना कशी उभी राहील आणि आज शिवसेना महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष आपल्याला कसा करता येईल या दृष्टिकोनात आम्ही सगळेजण निश्चितपणानं काम करू. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसवल्याच्या शिवाय हा कार्यकर्ता आता थांबणार नाही. आम्ही सगळेजण शिवसेनेमध्ये आलेलो आहोत. आज जे काही चित्र दाखवत आहेत की शिवसेना सोडून लोक निघून चालले आहेत आणि शिवसेना संपते हा गैरसमज आहे. आज ज्या पद्धतीने हे गद्दार गेले आहेत आणि या गद्दारांना जनता धडा शिकवणार आहे तसं मी पहिला भारतीय जनता पक्षात बाहेर निघालोय पण अजून 49 मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे नेते थांबले आहेत की ज्यांची कुचंबना अशी होते. आणि ज्या दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागतील या 49 मतदारसंघामध्ये माझ्यासारखे लोक हे शिवसेनेमध्ये येताना तुम्हाला दिसतील. आणि पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास व्यक्त करतो. सन्माननीय उद्धवसाहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, सन्माननीय राऊतसाहेबांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि शिवसेना परिवारामध्ये आम्हाला सगळ्यांना सावून घेतलं तर निश्चितपणानं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. एकच गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की सातत्याने जी टीका होते की मी खूप वेळा पक्षांतर केलं पण माझा नाईलाज होत असेल. कारण माझा ज्या माणसाला राजकारणामध्ये विरोध आहे तो माणूस पक्षांतर करतो म्हणून मला पक्षांतर करावं लागतं. त्यांना तुम्ही स्थिर राहायला सांगा मी कधी शिवसेना सोडून मी ते भारतीय जनता पक्षाच्या युतीत बाहेर पडले. मी भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो ते परत भारतीय जनता पक्षाबरोबर आले मी काँग्रेस बरोबर गेलो ते पुन्हा काँग्रेस बरोबर आले मी पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो ते पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर आले आता मी तुमच्या बरोबर आलो. आता पुन्हा त्यांना इथे येऊ देऊ नका पण आम्हाला कुठेही जाण्याची आवड आणि जे काही सोशल मीडियावर सध्या चाललेलं आहे त्याच्यावरही मला निश्चितपणे खुलासा करायचा आहे की ज्या काही मागच्या काळातल्या माझ्या पोस्ट मागच्या काळातली माझी भाषणं ही सातत्याने जी सोशल मीडियावर दाखवली जात आहेत तर एक समजून घ्या की भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्ती स्वतंत्र नाहीये. तिथं बोलण्याचं स्वतंत्र नाहीये. आम्ही सभा जेव्हा घेतो तेव्हा मोठ्या सभेच्या दिवशी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे सांगायला सकाळी 7 वाजता एक काळी टोपी आमच्या घरी येते आणि ती काळी टोपी जे सांगते तेच आम्हाला बोलावं लागतं. आमचं सगळं स्क्रिप्टेड असतं. सन्माननीय मुख्यमंत्री मोदींना तुम्ही पाहिलं असेल ते कागद धरल्याशिवाय काही बोलत नाही आणि इथं सगळं स्क्रिप्टेड असतं. आम्ही सोशल मीडियावर काय टाकायचं हे सुद्धा त्यांच्याकडनं आलेलं कंटेंट असतं. फक्त बळी कोणाचं घ्यायचं आणि टाकायला कोणाला लावायचं इतकंच त्यांच्या हातात असतं. आता आपले विरोधक त्या ठिकाणी गेलेले आहेत थोड्या दिवसात त्यांच्याही लक्षात येईल की त्यांची भाषण आणि त्यांच्या पोस्ट सुद्धा कसे कंट्रोल होतात. त्यामुळे जे जे काही झालेलं आहे ते सगळे वक्तव्य ही भारतीय जनता पक्षाची होती त्यातलं एकही वक्तव्य माझं नव्हतं हे स्पष्टपणे या ठिकाणी खुलासा करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. डॉक्टर अद्वैत प्रशांत हिरे त्यांचे विचार आपण ऐकलेले आहेत. नक्कीच अद्वैतजी आपण जो एक ठाम आत्मविश्वास दाखवलेला आहे की ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची जबाबदारी
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच असणार हा आत्मविश्वास खरा ठरेल अशी खात्री आहे आपल्या आम्हा सर्वांना आणि म्हणून उद्धव साहेब मी आपल्याला विनंती करतो यांना शुभेच्छा। उपस्थित सर्व शिवसैनिकांचं शिवसेना भवन मध्ये स्वागत करतोय। संजय राऊत बोललेत, स्वतः अद्वय बोललेत, मी काय बोलायचं माझ्यासमोरच प्रश्न पडलाय। पण एक गोष्ट आपल्या सर्वांच्या आणि महाराष्ट्राच्या लक्षात आली असेल की बरं झालं गद्दार गेले, त्याच्यामुळे हिरे सापडले। आजपर्यंत आम्ही खूप त्यांना पैलू पाडण्याचा प्रयत्न केला पण पैलू काय पडलेच नाहीत त्यांना, आणि मग त्यांनाच आम्ही आपले हिरा म्हणून नाचवत होतो। पण अद्वय आता तुम्ही आल्यानंतर नकली ते जे काय होते कालच्या 23 जानेवारीच्या भाषणात संजय राऊत चांगले बोलले दगड, त्याच्यामुळे ते दगड होते ते गेले, ते जाऊ द्या, बुडाले आणि बुडणार आहेत। मला आनंद आहे, नक्कीच आनंद आहे की साधारणतः असं कधी होत नाही की एखाद्या पक्षावरती विरोधी पक्षाने जर घाला घातला तर भाग वेगळा, पण एकेकांचा आपला मित्र पक्ष त्याचं कामकाज कसं चालतं हे माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने अद्वयने सांगितलेले आहे। आम्ही हे 25-30 वर्ष भोगलेले आहे, 25-30 वर्ष भोगले, त्यांना सुद्धा आम्ही पालखीत बसून मिरवणुका काढल्या, पण पालखीत बसल्यानंतर उदो उदो झाल्यानंतर त्यांना वाटायला लागलं हे कायमचे आपले भोई आहेत। मी हे जाहीर भाषणात पण सांगितलेलं की शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना स्थापन केली ती भारतीय जनता पक्षाची पालखी वाहण्यासाठी केलेली नाही, हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केलेली। आज त्यांचा जो एक काही किळसवाणं जे काही प्रकरण चाललेलं आहे, काही ठिकाणी गेल्यानंतर अनेक चांगले तरुण भेटतात, युवक भेटतात, युवती असतात त्याच्यात, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक असा थोडासा एक संभ्रम असतो की राजकारण एवढं घाणेरडं आहे का। मी त्यांना सांगतो राजकारण कोणतेही क्षेत्र घाणेरडं नसतं, त्या क्षेत्रात असलेली चांगली किंवा वाईट माणसं हे त्या क्षेत्राला चांगले किंवा वाईट ठरवतात। त्याचप्रमाणे आता संपूर्ण देशामध्ये जो एक अत्यंत घाणेरडा किळसवाणा पायंडा भारतीय जनता पक्षाने पाडलेला आहे तो आपल्याला आता गाडून टाकावा लागेल। तसं पाहिलं तर हिरे कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय काय नव्याने आजपासून ऋणानुबंध सुरू होतो याच्यातला भाग नाहीये। संयुक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाऊसाहेबांचा उल्लेख संजयने केला आणि मला आठवतंय मी स्वतः शिवसेना प्रमुखांसोबत प्रशांतजींच्या प्रवेशासाठी मालेगावला आलो होतो, आपल्यापैकी अनेक जण तिकडे असतात, आणि आता ही आमच्या पुढच्या पिढीची वाटचाल सुरू झालेली आहे। आपण आता अद्वय एक काम लक्षात घेतलं पाहिजे, एक अनुभव आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की त्यावेळेला प्रशांतजी शिवसेनेसोबत आले होते, मग मधल्या काळात जे काही ज्यांनी बिब्बा घातला त्यांना आता आपल्याला लांब ठेवावं लागणार आहे, कारण ते स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना काही माणुसकी राहिलेली नाहीये। वापरा आणि फेका, वापरा आणि फेका, म्हणजे आता तुमच्याकडे सुद्धा तुम्ही ज्याचं नाव घेतलं गद्दार, मी काय नाव घेऊ इच्छित नाही, कारण त्यांनी माझ्या समोर अन्नाची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी अशी गद्दारी करणार नाही, आणि तरी सुद्धा ते गेले। जाऊ दे, आता अन्नाची शपथ खरी असते नसते, शपथ खरी असते नसते हा ज्याचा त्याचा अनुभव आणि ज्याचा त्याचा प्रश्न, मी त्याच्यात काय जाऊ इच्छित नाही। पण आता मात्र आपल्याला केवळ मालेगाव पुरतं काम करून चालणार नाही, अद्वय आता तुम्हाला पूर्ण उत्तर महाराष्ट्र तर पूर्ण बघावं लागेलच, आणि साहजिकच आहे तरुण आहात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरावं लागेल, कारण महाराष्ट्र पिंजून काढल्याशिवाय, पिंजून काढण्याची तशी आवश्यकता नाही, लोक निवडणुकांची वाट बघतात। जरा गर्दी खूप झालेली आहे मला कल्पना आहे, मी इथे जास्त काही भाषण करणार नाही, पण एक सांगतो तुम्हाला, आज तुमचा सगळा उत्साह बघून मी बसल्या बसल्या अद्वयला सांगितलं की अद्वय संजय महिन्याभरामध्ये मालेगावलाच सभा घेऊ, मग तिथे काय बोलायचं ते मनमोकळेपणाने बोलता येईल, इकडे उगाच छोटं 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 बोलत बसण्यापेक्षा
मोकळ्या मैदानात बोलायचं काय असेल त्या मैदानात फक्त एकच मुद्दा पूर्ण करतो की महाराष्ट्रातली जनता आता निवडणुकांची वाट बघते आणि हे सर्वे कोण करतं काय करतं मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही सर्वे होत होते आताही होत आहेत आता सुद्धा त्याने एक जो सर्वे आला त्याच्यामध्ये जर आता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला किमान 34 जागा मिळतील मला वाटतं किमान हा शब्द त्यांनी जरा घाबरून वापरलेला आहे कारण आपण जर का सगळे एकत्र राहिलो घट्ट राहिलो तर 40 कमीत कमी 40 लोकसभेच्या जागा महाविकास आघाडी जिंकण्याशिवाय राहणार नाही कमीत कमी 40 थोडेसे त्यांना आपण एक थोडे सोडायला काही हरकत नाही पण त्या सुद्धा जनतेने सोडल्या तर नाहीतर काय सांगावं जनता एकदा शेवटी लोकशाही म्हटल्यानंतर जनता ही सार्वभौम असते पूर्णपणे त्यांचं त्रिफळाच उडवायचं ठरवलं तर 48 च्या 48 जागा सुद्धा महाविकास आघाडी जिंकू शकते आणि ती जिंकण्याची तयारी हिंमत आणि जिद्द त्या जिद्दीने आपण पुढे जाऊया तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो कारण यादी बरीच मोठी आहे याच्यामध्ये जवळपास 178 म्हणजे 200 सगळे मातोपर लोक तुम्ही आहात तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की येत्या महिन्याभरामध्ये तुम्ही ठरवा मी मालेगावला येतो धन्यवाद सर्वांनी सर्वांनी इथेच बसा आम्ही इकडे बसतोय फोटो थोडं मागे वाटत सर्वांनी जिथे आहेत तिथेच बसून घ्या